आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी घरगुती टिप्स, हेल्थ टिप्स. तोंडाचे विकार, तोंड येणे, बर्फ तोंडात सगळीकडे वरचेवर फिरवावा असे 3-4 दिवस करावे, किंवा विड्याची पाने वरचेवर चघळावीत. जिभेला कात्रे पडल्यास हळद 1 चमचा व 1/2 चमचा मीठ एकत्र करून सकाळी व रात्री जिभेवर चोळून लाळ गाळून बाहेर टाकावी. दातखिळी बसल्यास कांदा हाताने ठेचून नाकाशी धरावा, किंवा ओव्याची पूड करून ती थोडी थोडी दाताला चोळावी. दात हलत असल्यास ग्लासभर पाण्यामध्ये त्रुटीची पूड 1/2 चमचा घालून ती ढवळून पूर्ण विरघळेपर्यंत वरचेवर गुळण्या कराव्या. नाकात फोड आल्यास फोड आलेल्या जागी वरचेवर बर्फ चोळावा, किंवा सुवासिक मोगरा, गुलाब, चाफा अशा फुलांचा वास घ्यावा. डोळ्याला रांजणवाडी झाल्यास लसणाची पाकळी सोलून चुरून ती रांजणवाडीवर लावावी, किंवा वरचेवर बर्फ लावावा. कानात किडा गेल्यास समईतील गरम तेल कापसाच्या बोळ्यात 3-4 थेंब घालून तो बोळा कानात घातल्यास कानातला किडा लगेच मरतो. तुळशीच्या पानाचा काढा करून प्यायल्यास ताप लवकर उतरतो. गाळगुंड झाल्यास उंबराच्या झाडावरचा चीक गाळगुंडावर लावावा. कानातील पुटकुळ्या फुटून लस वाहते. अंगावरच्या दुधात वेखंड थोडे उगाळून कानात घालावे, किंवा तुरटीच्या पाण्याने कान धुवावे, किंवा कांद्याचा रस कानात घालावा. केसात कोंडा झाल्यास रात्री वेखंडाची पूड लावावी, किंवा लिंबाचा रस केसाला लावावा. केस पिकल्यास दररोज रात्री केसांना तिळाचे तेल थोडे लावावे, केस काळे होतात. साधा खोकला, बडीशेप व खडीसाकर तोंडात चघळावी. जंत झाले असल्यास अननसाचा रस प्यावा. जंताचे तात्काळ पाणी होते, किंवा वावडिंगाची पूड 1 चमचा 1 चमचा तूप घालून खावी. आम्लपित्त, छाती जळजळ यासारख्या ॲसिडिटीच्या लक्षणावर बडीशेप अधिक गुणकारी ठरते. वेलची खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी दूर करते, शरीरातील जळजळ कमी करते. अजीर्ण व उलटी होत असेल तर लिंबाचा रस 2 चमचे थोडा खाण्याचा सोडा घालून प्यावा. बडीशेप साजूक तुपावर भाजून त्याला हळद व मीठ लावून बाटलीत भरून ठेवावी. जेवणानंतर दररोज थोडी खावी, यामुळे अन्नाचे नीट पचन होते. पोटातील कृमी वाढू नये म्हणून दर महिन्यातून 1 चमचाभर ताजे गोमूत्र प्राशन करावे. कमी पाणी पिल्याने शरीरात अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा व थकवा जाणवतो. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी, पचनासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास फायदेशीर ठरते. मधाचे काही थेंब हळद पावडरमध्ये मिक्स करून जळालेल्या भागावर लावावे. मित्रांनो, तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.